दोडामार्ग तालुक्यातील आंबोली परिसरात गवार येड्यांनी धुमाकूळ घातला आहे. गव्यांचा कळप काजू बागायतीत घुसून काजू कलमे मोडून तोडून भुईसपाट करीत आहेत. त्यामुळे शेतकरी बागायतदार हवालदार झाले आहेत. दर दिवशी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. आंबेली येथील हनुमंत उर्फ बबन गवस यांच्या काजू बागेतील सुमारे 30 काजू कलमे गुरुवारी मध्यरात्री गव्यांनी जमीनदोस्त केली. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. आंबेली परिसरात आठवड्याभरापूर्वी 14 ते 15 गव्यांचा कळप दाखल झाला आहे. दिवसा जंगल भागात राहून संध्याकाळ होताच काजू बागायतीत घुसून गवे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. कधी कधी भर दिवसाही ते काजू बागायतीत दिसतात. त्यामुळे बागायतीत जाणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून 14 ते 15 गवरेडे असलेला कळप आढळून येत आहे. आमच्या बागेमध्ये कालच्या रात्री 14 ते 15 गवरेडे रात्रीच्या वेळी म्हणजे साधारण 10 वाजताच्या सुमारास आतमध्ये येऊन मोठमोठ्याने ओरडत होते आणि कलमत तोडत होते. यावेळी घरातून आम्ही आवाज ऐकला गवरेड्यांचा आणि इकडे आलो असता आम्हाला 14 ते 15 सुमारे एवढे गवरेडे दिसून आले. मोठमोठ्याने ओरडा केल्यावर हे गवरेडे परत जंगलात पळाले. यामुळे इथे बघितलं बागेत तर एकूण 24 ते 25 कलम ही गवरेड्यांनी पूर्णतः जमिनीतून उपळून फेकून दिलेले आहेत. यात आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गवराड्यांचा बंदोबस्त करावा अशी वन विभागाकडे आमची मागणी आहे. तसेच वन विभागाने योग्य तो पंचनामा करून नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी एवढीच मागणी आहे. काजूचा हंगाम सुरू झाल्याने बागेची मशागत करणे गरजेचे आहे. बागेतील गवत काढणे, मोहरी खुडणे, मोहर गळू नये म्हणून औषध फवारणी करणे आणि अन्य काही कामे सुरू आहेत. मात्र दिवसा बागेत आढळून येणाऱ्या गवराड्यांमुळे शेतकऱ्यांच्या छाती धडकी भरते आहे. दरम्यान आंबेली येथील श्री गवस यांना गुरुवारी रात्री घरात असताना काजू बागेत गवारेड्यांचं मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने ते बागेत गेले असता त्यांना सुमारे 14 ते 15 गवे काजूची कलमे मोडताना त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांच्यासह अन्य कुटुंबियांनी आरडाओरड केल्यावर त्यांनी जंगल भागात धूम ठोकली. गवस जाऊन बघता तर त्यांच्या बागेतील 24 ते 25 काजूची कलमे गव्यांनी जमीनदोस्त केली होती. अनेक कलमे मुळातून उपटून इतस्ता फेकली होती. ऐन काजू हंगामात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत केलेली मेहनत खर्च सगळं वाया गेले आहे. वन विभागाने पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी आणि गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान हनुमंत गवस यांचे मोठे भाऊ रमेश गवस यांचे काही दिवसापूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यामुळे पुण्यात नोकरीनिमित्त राहणारा त्यांचा मुलगा समीर नोकरी सोडून शेती बागायती सांभाळण्यासाठी आला. मात्र आल्या आल्या बागेची अपरिमित हानी पाहून त्याच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.